मी प्राध्यापक श्रावण देवरे. जय महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलवरून मला असं सांगण्यात आलं की कोणीतरी संभाजी भिडेंच्या एका कार्यकर्त्याने माझ्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. या संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की मी माझ्या एका फेसबुक पोस्टमध्ये ब्रह्मा विष्णू सरस्वती गणपती यांना जोडे हाणून तामिळनाडूच्या स्वामी पेरियारांनी तामिळनाडूमधून हद्दपार केलं असं मी त्या फेसबुक पोस्टवर लिहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत असं त्या संभाजी भिडेच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे. या बाबतीमध्ये मी एक वस्तुस्थिती सांगू इच्छितो की मी जे फेसबुक पोस्टवर लिहिलं आहे ते मी तसं करा म्हणून आवाहन केलेलंच नाही आहे. मी त्याच्यात काय लिहिलं आहे की तामिळनाडूमध्ये जी घटना घडली ती घटना एक ऐतिहासिक घटना म्हणून मी त्या लेखामध्ये तिचा फक्त संदर्भ दिलेला आहे. आणि जर एखादी ऐतिहासिक घटना असेल आणि ती जर एखाद्या लेखामध्ये एखाद्या पुस्तकामध्ये आर्टिकलमध्ये जर ती लिहावी लागली तर तो संदर्भ म्हणून वाचायचा असतो. मी असं काही म्हटलं नाही की यांना जोडे हाणा आणि बाहेर काढा वगैरे हद्दपार करा वगैरे. तामिळनाडूमध्ये स्वामी पेरियार नावाचे क्रांतिकारक महापुरुष होऊन गेलेत ज्यांनी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार तामिळनाडूमध्ये जसेच्या तसे अंमलात आणलेत आणि त्याच्यामध्ये तामिळनाडूच्या स्वामी पेरियार या क्रांतिकारक महापुरुषांनी भर चौकामध्ये ब्रह्मा विष्णू सरस्वती गणपती यासारखे जे ब्राह्मणांचे देवदेवता आहेत जे हिंदू धर्माचे नाहीत हे ब्राह्मणांचे देवदेवता आहेत जे ब्राह्मणांनी निर्माण केलेले देवी देवता आहेत यांना त्यांनी भर चौकामध्ये त्यांचे फोटो ठेवून स्वामी पेरियारांनी त्यांना जोड्याने हाणलं आणि तामिळनाडूच्या जनतेला सांगितलं भर चौकात की बघा हे जे ब्राह्मणांचे देवदेवता आहेत हे तुम्हाला फक्त घाबरवण्यासाठी आहेत देवाधर्माच्या नावाने OBC बहुजन समाजाला लुबाडण्यासाठी आहेत आणि तुम्ही या देवी देवतांना घाबरू नका आणि ब्राह्मणांच्या सांगण्याप्रमाणे हे पूजापाठ वगैरे करू नकात जेणेकरून तुम्ही लुबाडले जाणार नाहीत जे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये सांगितलं तेच स्वामी पेरियार यांनी भर चौकामध्ये ते सिद्ध करून दाखवलं आणि त्याप्रमाणे तामिळनाडूच्या जनतेने स्वामी पेरियार यांचे विचार स्वीकारले. तामिळनाडूमधून ब्रह्मा विष्णू सरस्वती गणपती हे जे ब्राह्मणांचे देव होते त्यांना तामिळनाडूमधून हद्दपार केलं आणि आज तामिळनाडूची जनता गेल्या 50 वर्षापासून अगदी सुखाने नांदते आहे. तामिळनाडूमध्ये एकही जाती दंगल नाही धार्मिक दंगल नाही. त्याचं कारण हे आहे की हे जे काही ब्राह्मणांचे देवाधर्माच्या नावाने चाललेले षड्यंत्र आहेत ते स्वामी पेरियार यांनी चळवळ करून क्रांती करून तिथून नष्ट करून टाकलेले आहेत. त्यामुळे हा इतिहास जो आहे हा इतिहास फक्त मी मांडलेला आहे जे घडलेलं आहे तेच सांगितलं आहे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये काय गुन्हा केला आहे काही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे माझी विनंती राहील सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला की तामिळनाडूमध्ये जो इतिहास घडलेला आहे त्याचा अभ्यास करावा आणि त्याच्यापासून काहीतरी बोध घ्यावा एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी दुसरं त्याच्यात लेखात काहीच म्हटलेलं नाही आहे. धन्यवाद.